हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण ही डॉली म्हणू शकता तुम्ही, किंवा छोटंसं मी केलं आहे ते टी सेटसाठी केलेलं आहे, किटली ठेवायला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याहून मोठंही करू शकता. फक्त 50 ग्रॅम लोकर लागली आहे याला, आणि तीसुद्धा तुम्हाला माहीत आहे की ही जाड लोकर आहे म्हणून आपल्या इथे तर 40 ग्रॅममध्ये वगैरे होईल हे. तर इतकी सुंदर ही टी सेटमधला किटली ठेवायचा भाग आहे. आता तुम्हाला जसं माहीत आहे की एका भागात आपण हे सगळे टी कोस्टर केले आहेत, तर हे टी कोस्टर आणि ही किटली ठेवायचं मिळून किती सुंदर सेट दिसतो बघा. तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे पटकन करायला. कोणत्याही 2 रंगांमध्ये खूप सुंदर दिसतं. हे टी कोस्टर आहे तसे 4, आणि हा मधला किटली ठेवायचा भाग आहे. तर पटकन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण हे पॅटर्न बघूया. आणि हे टिकोस्टरमधली डॉयली, म्हणजे जी आपण याच्यासाठी करतो किटली ठेवायला, ती कशी करायची ते बघू. आता जर तुम्हाला असं किटलीचा टी सेट नसेल करायचा आणि अशी मोठी डॉयली म्हणून करायची असेल, तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता. जसं हे मी 12 पासून सुरू केलं, 12, 24, 36 आणि 48 टाके आहे. आणि मग 48 टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 5 चेन असं 2 टाके सोडून पुन्हा सिंगल क्रोशे असं रिपीट केलं तर ते 16 वेळा झालं. तुम्ही जर हा आतला गोल मोठा केला, जेवढी तुम्हाला मोठी डॉयली हवी असेल तेवढी, आणि त्याला फक्त 3 भाग जाणारी टाका आकडा पाहिजे. जसं इथे 48 होते तर हे 16 लूप आले आपले, आणि मग इथे आपले 8 फुलपाखरं बसले. तर तुम्ही जर मोठं केलं तर 16च्याऐवजी जास्त लूप येतील. एक सिंगल क्रोशे, 2 टाके सोडून 5 चेन पुन्हा सिंगल क्रोशे, तर असं तुमचं समजा 24 वेळा झालं, तर मग बरोबर तुम्हाला तसे मोठी डॉयलीसुद्धा करता येईल. मग बाकी सगळं हे मधलं सोपंच आहे. 5 चेन सिंगल क्रोशे, मग 6 चेन, 5 चेनचे तुम्ही 2 राऊंड करू शकता, 6 चेनचे 2, 7 चेनचे 2 असं वाढवू शकता. तर अशी तुम्हाला लहान किंवा मोठी कोणतीही डॉयली करता येईल. खूप सुंदर पॅटर्न आहे, आणि हा पूर्ण टी सेट पाहिला तर तो फारच सुंदर दिसतो. तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता, आणि त्यामुळे हे गिफ्ट आयटम रुखवतात ठेवायचं असेल तर आपण जसं विणीला देतो टी सेट आणि हे, तर त्याच्यात तुम्ही ठेवू शकता. तर इतका हा सुंदर बहुउपयोगी असा आपला टी सेट आहे. पटकन करायला सुरुवात करूया आपण. चला आपण हे मधल्या ह्याचं पॅटर्न पाहू. टी कोस्टर आपण आदल्या भागात केलेलेच आहेत. या टी कोस्टरला आपण हे रंग घेतले आहेत. सुई घेतली आहे 3.5, दोन्ही थोड्या जाड लोकरी आहे बिग ट्विस्ट नावाच्या. आता आपण यांनी सुरुवात करू जांभळ्या रंगाने, आणि मॅजिक लूपमध्ये 12 डबल क्रोशे करू. तर आपण मॅजिक लूप केलं, हातावर टाका काढला, पहिला डबल क्रोशे 3 चेनचा करा, 1, 2, 3. दुसरा डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन आत, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 3 चे 2, 2 चे 1 असे 12 डबल क्रोशे करून घ्या. पहिला झालेला आहे 3 चेनचा. 12 डबल क्रोशे झाल्यावर आपण हा दोरा ओढून घेऊ, मॅजिक लूप बंद करा घट्ट, आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचनी जोडतो आहे. आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण काय करणार, प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे. पहिला डबल क्रोशे पुन्हा 3 चेनचा, त्याच टाक्यात आणखीन 1 डबल क्रोशे. पुढच्या टाक्यात 2, असे 2 2 केले म्हणजे 24 डबल क्रोशे होतील. 24 डबल क्रोशे झाले आपले. हा दोरा आपण इथे कापून घेऊ, आणि पुढचा राऊंड डार्क जांभळ्याने करू. हा डार्क जांभळा रंग आपण आता कुठल्याही एका टाक्यात जोडून घ्या. आणि आता तिसरा राऊंड कसा करायचा, आपल्याला नेहमीसारखीच वाढा याची. एका टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. तर हे पहिला डबल क्रोशे 3 चेनचा झाला, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. असा पूर्ण राऊंड करा, म्हणजे आपले 36 टाके होतील राऊंड झाल्यावर. डबल क्रोशे 1 इन 1 स्टिच, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. 1 इन द सेम स्टिच. 36 टाके झाले आहेत आपले. हा राऊंड आपण क्लोज केला आहे. आता पुढचा राऊंड कसा आहे, 2 टाक्यात 1 1 डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2, असं 12 वेळा करायचं आहे.
पहिल्या टाक्यात एक झालं, दुसऱ्या टाक्यात एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे. डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस, डबल क्रोशे टू इन नेक्स्ट. डबल क्रोशे वन, वन अँड टू इन सेम स्टिच. एक त्याच टाक्यात इन द सेम स्टिच सेकंड डबल क्रोशे. 12 वेळा करा आहे, 48 टाके. चौथा राऊंड पूर्ण झाला आहे आणि आपले टाके आहेत 48. आता आपण काय करू, इथे एक चेन करून घ्या पहिले, सॉरी एक सिंगल क्रोशे करून घ्या आधी, नंतर पाच चेन, 1 2 3 4 5, पाच चेन, दोन टाके सोडायचे, हा पहिला, हा आणि हा दुसरा, तिसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे. म्हणजे आपण तीन तीनचे गट करत आहे आता, 48 टाके आहेत हे, तीन तीनचे गट केले तर 16 वेळा आपलं हे लूप येतील. पाच चेन, 1 2 3 4 5, स्किप टू स्टिचेस, सिंगल क्रोशे इन नेक्स्ट. असे तर असे 16 वेळा लूप करून घ्या. 16, पाच चेन, दोन टाके सोडून एक सिंगल क्रोशे, स्किप टू स्टिचेस, सिंगल क्रोशे इन नेक्स्ट. या 15 लूप झाले आहेत आपले करून. आणि आता 16वा करायच्या वेळेस पाच चेनऐवजी आपण काय करू, एक दोन चेन केल्या आणि या पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे, सॉरी डबल क्रोशे केला, म्हणजे हे लूपसारखंही तयार झालं आणि आपला टाकाबरोबर मध्ये आला. असं नाही केलं, समजा स्लिप स्टिचनी जोडलं तरी हरकत नाही, फक्त मग स्लिप स्टिच करत करत या पुढच्या लूपच्या सेंटरपर्यंत आपल्याला घ्यावं लागतं. आता सेंटर आलाच आहे त्यामुळे त्याची काही गरज नाही, इथे एक सिंगल क्रोशे करा आणि हा आता पुढचा राऊंड 6 चेन, एक डबल, एक सिंगल क्रोशे पुढच्या लूपमध्ये, 1 2 3 4 5 6, 6 चेन केल्या आणि या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 6 चेन सिंगल क्रोशे, हा राऊंड करा आणि याच्यानंतर हाच राऊंड रिपीट करा, 6 चेन सिंगल क्रोशे. 6 चेन सिंगल क्रोशेचा हा राऊंड करताना शेवट आला की 3 चेन आणि या पहिल्या टाक्यात डबल क्रोशे. मग अशी आपण 2 चेन केल्या होत्या 5 चेनचा जेव्हा राऊंड होता तेव्हा, आता 3 चेन आणि डबल क्रोशे एक. आता परत 6 चेन सिंगल क्रोशे हा राऊंड रिपीट करा. 6 चेन एक सिंगल क्रोशेचे 2 राऊंड झाले की पुढचा मग 7 चेन एक सिंगल क्रोशे असा एक राऊंड करा. शेवटचा लूप करताना 7 चेन आणि सिंगल क्रोशे असा राऊंड होता आपला, म्हणून मी 4 चेन केल्या, 1 2 3 4, आणि शेवटच्या टाक्यात एक डबल क्रोशे. इतकं झालं आहे आपलं, 7 चेन एक सिंगल क्रोशे हा राऊंड झाल्यावर इथे परत मध्यभागी आलो आहे आपण, सिंगल क्रोशे करून घ्या, 1 आणि या लूपमध्ये 10 डबल क्रोशे करायचे, सॉरी एक नाही 2 सिंगल क्रोशे करावं लागतील आपण, एक शेवटी करू, 3 करायचे आहे प्रत्येक लूपमध्ये आणि या गॅपमध्ये 10 डबल क्रोशे, 1 2, डबल क्रोशे 10 इन चेन 7 लूप, 4 5, 10 डबल क्रोशे करून घ्या. असे 10 डबल क्रोशे झाल्यावर पुढच्या लूपमध्ये 3 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1 2 3, परत पुढच्या लूपमध्ये 10 डबल क्रोशे, डबल क्रोशे 10 इन नेक्स्ट लूप. 10 डबल क्रोशे झाले, पुढच्या लूपमध्ये परत 3 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1 2 3, असा हा राऊंड पूर्ण करा. 10 डबल क्रोशे 3 सिंगल, हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा डार्क जांभळा राऊंड पूर्ण झाला आहे आपला. 10 डबल क्रोशे 7 चेनच्या लूपमध्ये, पुढच्या लूपमध्ये 3 सिंगल क्रोशे, पुन्हा 10 डबल क्रोशे 3 सिंगल क्रोशे, असा हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला. आता आपण काय करणार, इथे मध्यभागी आपण स्लिप स्टिचने जोडलं होतं, आता एक चेन करा आणि हे डबल क्रोशे जे आहेत 10, त्यापैकी 2 डबल क्रोशेच्या मध्ये, हा डबल क्रोशे नाही आहे, ही आपली 7 चेनची स्पेस आहे, पहिला डबल क्रोशे हा आहे, मग हा दुसरा, त्या दोघांच्या मध्ये अशा स्पेसमध्ये टाक्यात न घालता
या स्पेसमध्ये सुई घालून डबल क्रोशे करायचं आहे. डबल क्रोशे वन, चेन वन, परत तसंच. अशा 10 डबल क्रोशे असल्यामुळे 9 गॅप्स आहे या, तर प्रत्येक गॅपमध्ये एक एक डबल क्रोशे आला पाहिजे. एक चेन पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशे, एक चेन पुन्हा पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशे, असे 9 डबल क्रोशे येतील आपले. चेन वन, डबल क्रोशे वन इन बिटवीन 2 डबल क्रोशेज ऑफ द प्रिवियस राउंड. चेन वन, डबल क्रोशे वन, चेन वन, डबल क्रोशे वन, चेन वन, डबल क्रोशे वन, चेन वन, आणि हा शेवटचे 2 डबल क्रोशे आहे. हा डबल क्रोशे नाही आहे परत, हा 7 चेनची गॅप आहे, म्हणजे हा शेवटचा डबल क्रोशे येईल आपला. आणि हा झाला की परत एक चेन. आता 9 वेळा झालं की नाही एकदा बघून घ्यायचं. हा स्लिप सिंगल क्रोशे स्लिप स्टिच, मग एक चेन इथून नाही धरायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर 9 झाले आहेत. 9 वेळा झालं, शेवटी एक चेन झाली की हे जे 3 सिंगल क्रोशे होते यापैकी मधल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिचने जोडायचं. पुन्हा एक चेन करा आणि ह्या जे 2 डबल क्रोशे आहेत हे परत 7 चेन आहे, हे नाही धरायची, ही गॅप नाही धरायची. त्यामुळे त्याच्या पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये एक डबल क्रोशे एक चेन असं 9 वेळा करावं लागेल. डबल क्रोशे वन, चेन वन 9 टाईम्स. 2 पूर्ण झाला आपला हा राऊंड. आता शेवटची एक चेन झाल्यावर स्लिप स्टिचनी जोडायचं असतं, तर आपण इथे स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. हा दोरा तोडा आणि गाठ मारून दोरा कापून घ्या. आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे, जसे आपण हे टी कोस्टर केले आहेत की आपण गोल करून घेतलं आणि त्याला काठाला एक फुलपाखरू लावलं आहे, असे 4 टी कोस्टर केले आहेत आपण, तर असं याला मॅचिंगच हे टी सेटमधला पार्ट असला पाहिजे. किटलीचा स्टँड जो केला आहे आपण त्या, तर यासाठी आपण काय करू आता की असे 8 फुलपाखरं करून घ्या आणि हे ज्या गॅप्स आहे इथे प्रत्येक गॅपच्या मध्ये आपण असे एक एक फुलपाखरं जोडून घ्या. इथे जोडा किंवा इथे जसं तुम्हाला कस्टमाईज करता येईल, तुमच्या सोयीनी तुम्हाला जसं आवडेल तसं. जर 8 नसतील लावायचे तर 4च लावले, एक सोडून एक तरी चालेल, किंवा असे 8 फुलपाखरं तुम्ही लावून घ्या. तर मी असे पूर्ण लावून घेते सगळे करून आणि मग पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते. त्याच्या मिशा अशा सगळ्यांच्या बाहेर आलेल्या आहेत, तर अशा टाईप तर अशा टाईपचं दिसेल आपलं. तर हे मी पूर्ण करते मग पूर्ण सेट दाखवते. हे आपले पूर्ण झाले आहेत फुलपाखरं लावून आणि किती सुंदर दिसतात आहे बघा, खूपच सुंदर दिसतं. ह्या छोट्यासाठी कोस्टरसाठी केलेलं आहे मी किटली ठेवायला, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असा मोठासुद्धा करू शकता जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे तसं. मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.